खालिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेनं हाणून पाडलाय. या संदर्भात भारतालाही इशारा देण्यात आल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलाय. कॅनेडियन नागरिकांसाठी ई व्हिसा सेवा पुन्हा सुरू होणार आहे. भारत सरकारनं 2 महिन्यानंतर व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँडमध्ये गिल्ट वाइल्ड्स यांच्या पार्टी फॉर फ्रीडमला गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट जागा मिळाल्यात. निकालाचं कल पाहून युरोपात धक्का बसलाय. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच नेदरलँडमध्ये कडवट उजव्या पक्षाला यश मिळालं. भारतानं इंडोनेशियामध्ये 5 दिवसीय मिलेट फेस्टिवल सुरू केलंय. आशियामध्ये बाजरी आधारित उत्पादनांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. चीनमध्ये हजारो मशिदी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. शी जिनपिंग यांच्या राजवटीत चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार केला जात असताना मुस्लिम देश शांत असल्याचा आरोप चीनमधील मुस्लिम नेत्यांनी केला. हेरगिरी उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडल्याचा दावा उत्तर कोरियानं केलाय. कोरियानं गेल्या 6 महिन्यात 2 हा या उपकरणाचं आणि उपग्रहाचं उड्डाण केलंय, पण त्यात अपयश आल्यानं तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. बलूच विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान काकर यांना समन्स बजावलाय. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध न लागल्यास 29 नोव्हेंबरला काकरांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.